विशाळगडाच्या पायथ्याला त्यावेळा जी घनघोर लढाई झाली त्या लढाईमध्ये खासा शिवाजी महाराजांनी दोन्ही हातात दोन पट्टे चढवून लढाई केली. शिवाजी महाराजांच्या प्राणांचं संरक्षण त्यावेळा विशाळगडानं केलं आणि म्हणून त्यानंतरचं स्वराज्य उभं राहिलं. 6-7 महिने हा किल्ला झुंजला औरंगजेबासंग. औरंगजेबानं त्याचं नाव ठेवलं सक्करलना किल्ला, सक्करलना गड, म्हणजे दैवी विजय. 1690 ते 1700 पर्यंत विशाळगड हा एक प्रकारे मराठ्यांची राजधानीचा किल्ला होता. अतिशय सुंदर देखणं हे निसर्गाचं तर शिल्प आहे आणि इतिहासाचं सुद्धा. शिवाजी महाराजांचं, शंभूराजांचं, राजाराम महाराज, ताराबाई साहेब अशा सगळ्या महान व्यक्तींचं निवासस्थान असणारा किल्ला. त्या उदात्तीकरणामुळं त्या किल्ल्यावर आज बकाल अवस्था झालेली आहे. हा किल्ला राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये आहे, राज्य संरक्षित स्मारक म्हणून नोंद आहे. या किल्ल्यावर काही वर्षापूर्वी 5 कोटी रुपये पुरातत्व खात्यानं खर्ची सुद्धा पाडलेत. संवर्धनाची जी काही कामाचे पुरातत्वीय निकष असतात त्याच्यामध्ये न बसणारं काम केलेलं आहे आणि तिथं दारू मिळते सर्रास. काही लोक म्हणतात की तिथं गांजा सुद्धा मिळतो. दुर्गंधीनं भरलेला किल्ला. महाराष्ट्रामध्ये इतका अतिक्रमित झालेला कुठलाही किल्ला नाही. हा काम चुकारपणा केल्यामुळे ही जी अवस्था आली विशाळगडची, एका महान ठिकाणाची दुर्दैवाची, त्यांच्यामुळे आले. आणि आता मला वाटते की लोकांचा, शिवप्रेमींचा रेटाच एवढा आहे त्या विषयावर की त्यांना ते काम करणं भाग आहे. हजारो मावळ्यांच्या बलिदानानंतर छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील स्वराज्य निर्माण झालं आणि या स्वराज्याच्या इतिहासाची साक्षी देणारे गडकिल्ले. मात्र आता गडकिल्ले हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. प्रतापगडावरच्या कबरीच्या परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर आता इतर गडकिल्ल्यावर झालेले अतिक्रमण कधी काढणार असा प्रश्न शिवभक्तातून निर्माण होत आहे. दरम्यान कोल्हापुरातल्या विशाळगड गडावर अतिक्रमणाचा विळखा पाहायला मिळत आहे. विशाळगडावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं असून हे तर मेजवान ठिकाण झाल्याचा आरोप शिवभक्तांनी केलेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवभक्त आणि संभाजीराजांनी नुकतीच विशाळगडाच्या अतिक्रमणाची पाहणी केली आणि शासनाने यामध्ये सहभाग घेऊन तात्काळ अतिक्रमण हटवावं अशी मागणी केली. अन्यथा शिवभक्त स्वतःहून हे आंदोलन हातात घेऊन येथील अतिक्रमण काढण्याचा इशाराही शिवभक्तांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर आपल्या सोबत बोलण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की विशाळगड नेमका काय आहे, विशाळगडाची पार्श्वभूमी काय आहे, विशाळगडाचा इतिहास काय आहे. नमस्कार, लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. नेमका विशाळगड काय आहे, विशाळगडाचा इतिहास काय आहे? विशाळगड हा खूप प्राचीन संदर्भ असणारा, अवशेष असणारा किल्ला आहे. शिलाहार राजांनं जे या पश्चिम महाराष्ट्रात दुर्ग बांधले त्यामध्ये विशाळगडाचा अंतर्भाव होता असं म्हटलं जातं, शिलाहार राजा भोज. पण त्याच्या अगोदरपासूनचे काही अवशेष विशाळगडावर मिळतात आणि विशाळगडचं नाव पहिल्यांदा खिलगीला होतं, नंतर खेळणा झालं. आणि ज्यावेळेला 1659 ला शिवाजी महाराजांनी विशाळगड जिंकून घेतला त्यावेळेला त्याचं नाव, महाराजांनी जे खेळणा नाव होतं ते बदललं आणि त्याला विशाळगड नाव दिलं. ते त्यानंतर आपल्याला माहीत आहे की महाराजांच्या आणि स्वराज्याच्या इतिहासामधला एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे पन्हाळगडावरून महाराजांची विशाळगडाकडे झालेली सुटका. याचा साक्षीदार विशाळगड आहे. विशाळगडाच्या पायथ्याला त्यावेळा जी घनघोर लढाई झाली त्या लढाईमध्ये खासा शिवाजी महाराजांनी दोन्ही हातात दोन पट्टे चढवून लढाई केली आणि मग ते गड चढला आणि त्यानंतर मग तोफांचे आवाज केले असा इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या प्राणांचं संरक्षण त्यावेळेला विशाळगडानं केलं आणि म्हणून त्यानंतरचं स्वराज्य उभं राहिलं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर 1659 ते 1700 पर्यंत जोपर्यंत औरंगजेब हा किल्ला घेण्यासाठी येत नव्हता, आलेला नव्हता, तोपर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला आणि एक महत्त्वाचा स्ट्रॉंग होल्ड, एक महत्त्वाचं लष्करी ठाणं म्हणून या किल्ल्यानं मराठ्यांच्या इतिहासामध्ये भूमिका बजावली. 1700 मध्ये औरंगजेबानं या किल्ल्याला वेढा घातला. 6-7 महिने हा किल्ला झुंजला औरंगजेबासंग आणि त्यानंतर महाराणी ताराबाईंच्या जी रणनीती होती त्या पद्धत त्याप्रमाणे गडावरच्या किल्लेदारांनी औरंगजेबाकडनं त्यावेळेला त्यावेळेचे 2 लाख रुपये एवढी रक्कम घेऊन तो किल्ला औरंगजेबाला दिला. औरंगजेबानं त्याचं नाव ठेवलं सक्करलना किल्ला, सक्करलना गड, म्हणजे दैवी विजय. त्यानंतर 1707 ला ज्यावेळेला मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत गाडलं त्यावेळेला पुन्हा एकदा 1707 ला हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्यावर पुन्हा एकदा स्वराज्याचा
ध्वज भगवा ध्वज फडकू लागला। या सगळ्या मधल्या घडामोडीमध्ये ज्या वेळेला संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली आपल्याला माहिती आहे, त्यानंतर राजाराम महाराजांना जिंजीकडे जावं लागलं दक्षिणेत, त्यावेळेला मराठ्यांचे बहुतांशी सगळे जे महत्त्वाचे किल्ले होते ते मुघलांच्या ताब्यात गेले, पण विशाळगड हा मराठ्यांच्या ताब्यात होता आणि 1690 ते 1700 विशाळगड हा एक प्रकारे मराठ्यांची राजधानीचा किल्ला होता आणि म्हणूनच त्या किल्ल्यावर संभाजी महाराज जे आहेत कर्वी छत्रपती पहिले त्यांचा जन्म झालेला होता, त्यानंतर राजाराम महाराजांनी सुद्धा काही काळ त्या किल्ल्याचा आश्रय केलेला होता, महाराणी ताराबाईंचा तर तो महत्त्वाचा आश्रयस्थान होतं विजयगडचा किल्ला, आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये जी खूप कमी ठिकाणं अशी आहेत की ज्यांनी राजधानी चा मान मिळवला होता त्यापैकी एक विशाळगडचा किल्ला आहे। आता ह्या किल्ल्याचं काय झालंय आता सध्या की त्या ठिकाणी मलिक रेहान नावाच्या एका हेजा दर्गा आहे, तर त्या दर्ग्याचं उदात्तीकरण इतक्या प्रमाणात झालं की त्या उदात्तीकरणामुळं त्या किल्ल्यावर आज बकाल अवस्था झालेली आहे, किल्ल्यावर ऐतिहासिक अवशेष कमी आणि कोंबड्यांची पिसं आपल्याला जास्त दिसतात, कशीही कुणाच्याही मनात आलं म्हणून कुठंही बांधकामं त्या किल्ल्यावर केली गेलेली आहेत। हा किल्ला राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये आहे, राज्य संरक्षित स्मारक म्हणून नोंद आहे। या किल्ल्यावर काही वर्षापूर्वी 5 कोटी रुपये पुरातत्व खात्यानं खर्चीसुद्धा पाडलेत, पण ते सुद्धा जे काम झालं आहे संवर्धनाचं, ते सुद्धा संवर्धनाची जी काही कामाचे पुरातत्वीय निकष असतात त्याच्यामध्ये न बसणारं काम केलेलं आहे, बेदरकारपणे 5 कोटी रुपये खर्च केलेले आहेत, आणि अतिक्रमण नुसतं गडावर नाही तर गड पायथ्याला सुद्धा जिथं वनखात्याची जागा आहे त्या वनखात्याच्या जागेमध्ये सुद्धा अतिक्रमण आहे, आणि गडावर गावठाण होतं, शिवकाळापासून माणसं राहतात हे आपण मान्य केलं पाहिजे, पण ते गावठाण सोडून त्याच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी अतिशय म्हणजे जिथं असं समजा काय तर डिझास्टर झालं, स्टॅम्पेड वगैरे झाला, तर इतक्या चिंचोळ्या चिंचोळ्या गल्ल्या आणि एवढ्या चिंचोळ्या खोल्या वगैरे सगळ्या केली गेलेल्या आहेत, आणि तिथं दारू मिळते सर्रास, काही लोक म्हणतात की तिथं गांजासुद्धा मिळतो, आणि असं सगळं झाल्यानंतर अनेक वर्ष शिवप्रेमी या किल्ल्यावरचं हे अतिक्रमण थांबवा, इथं मिळणारी दारू थांबवा, इथं मांसाहार करण्याला माझा किल्ल्यावर विरोध नाही, पण ज्या पद्धतीनं तिथं कोंबड्यांचे तुम्ही बघितलं असेल परवा की कोंबड्यांचं असं अक्षरशः शेकडो हजारो कोंबड्या तिथं आहेत, ते कापून ते त्या दर्ग्याला निवेद दाखवला जातो आणि नंतर प्रसाद म्हणून खाल्ला जातो, पण तिची स्वच्छतेचं एक गोष्ट एक कणसुद्धा स्वच्छतेची केली जात नाही, त्यामुळे दुर्गंधीनं भरलेला किल्ला महाराष्ट्रामध्ये इतका अतिक्रमित झालेला कुठलाही किल्ला नाही, आणि शासन असेल, वन खाता असेल, पुरातत्व खाता असेल किंवा आपलं प्रशासन असेल, या सगळ्या लोकांचं विशाळगडकडे दुर्लक्ष आहे, आणि त्या मलिक रेहानच्या दर्ग्यासाठी म्हणून मराठ्यांचा एवढा दैदिप्यमान इतिहास असणारा एकेकाळी राजधानीचा किल्ला म्हणून गणला गेलेला आणि ज्याचं निसर्ग सौंदर्य हे अद्भुत आहे, तुम्ही बघितलं तर विशाळगड हा अशा ठिकाणी बसला आहे, सह्याद्रीच्या बंधारियाचा किल्ला म्हणतात त्याला, चारही बाजूनं सह्याद्रीच्या रांगा आहेत, अतिशय सुंदर देखणं हे निसर्गाचं शिल्प आहे आणि इतिहासाचं सुद्धा, शिवाजी महाराजांचं, शंभूराजांचं, राजाराम महाराज, ताराबाई साहेब अशा सगळ्या महान व्यक्तींचं निवासस्थान असणारा किल्ला आज बकाल अवस्थेत गेला आहे, आणि तातडीनं याच्यावर जर कारवाई झाली नाही तर शिवप्रेमींचा आक्रोश वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होण्याची शक्यता। मला सांगा मूळचा गड आणि आत्ताचा विशाळगड काय नेमकं काय तुम्हाला फरक वाटतोय, मूळचा गड कसा होता? मूळचे जे काही किल्ल्याला 23 बुरुज होते, किल्ल्याची रचना अशी आहे की चारही बाजूनं सरळ कडे आहेत त्याला, फक्त पूर्व आणि पश्चिम बाजूला त्या ठिकाणी फोर्टिफिकेशन केलेलं होतं आणि ते एकूण सगळी दोन्हीकडचे मिळून 23 बुरुज बलदंड मोठे बुरुज तिथं होते। विशाळगडला जाण्यासाठी 5 दरवाजे, आज एकच दरवाजा शिल्लक आहे आणि एका दरवाजाचा अवशेष आहे, 5 दरवाजे लागत होते, ते चढून विशाळगड आपण विशाळगडावर येत होतो, वर आल्यानंतर विशाळगडावर अनेक मंदिरंसुद्धा जुन्या काळातली प्राचीन काळातली आहेत,
दोन तीन तलाव त्या ठिकाणी आहेत, त्याच्यावर आता शेती केली जाते, पण ते तलाव हे शिवकालातला एक सुद्धा तलाव आहे आणि शिवपूर्व कालातले सुद्धा तलाव आहेत. हे सगळं होतं. पश्चिम दरवाजा जो आहे, काळ दरवाजा, त्या ठिकाणी फोर्टिफिकेशन आहे, तिथं बुरुज आहे, तिथं भुयारी मार्ग आहे. आता परवा बघितलं असेल तुम्हाला, दरवाजाचे अवशेष मिळालेत. दरवाजा तसाच जमिनीत गाडलेला होता, त्याचे जे काही स्पाईक्स असतात म्हणजे सुळे वगैरे असतात दरवाज्याला लावलेले, ते सगळे मिळालेत, कड्या मिळालेत. आणि शिवाजी महाराजांचा वाडा तिथं होता, त्याचे अवशेष विशाळगडावर अजून आहेत, ते उत्खननित झालेले नाहीत. पंतप्रतिनिधींचा वाडा होता, तो पडलेला आहे. वॉटर बॉडीज आहेत, विहीर आहेत, चंद्रकोर विहीर आहे. त्यानंतर चौकोनी आकाराची ते पंतप्रतिनिधींच्या तिथं एक मोठी पाण्याची स्रोत आहेत. विशाळगडाला पागा होत्या त्या ठिकाणी, बावनसती नावाचं ठिकाण आहे. बाजीप्रभू फुलाजीप्रभूंच्या समाध्या म्हणून ओळखले जाणारी ती दोन समाध्या आहेत. हनुमान टेक म्हणून तिथं हनुमानाचं मंदिर आहे. अशा अनेक गोष्टी विशाळगडावर आहेत की ज्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या आहेत आणि ज्या पर्यटकांना आकर्षित करू शकतात. म्हणजे निसर्ग तर इतका सुंदर आहे विशाळगडचा की ते व्यवस्थित जर पर्यटन स्थळ, पर्यटन म्हणजे ऐतिहासिक पर्यटन स्थळ, इतिहासाला धरून जर तिथं केलं तर खूप चांगला रिव्हेन्यूसुद्धा त्यातनं जनरेट होऊ शकतो. पण जर आपण नुसतं त्या तीर्थक्षेत्र म्हणत बसलो आणि मलिकग्रहांच्या भोवतीने जर विशाळगडचं सगळं फिरवायचं ठरलं तर ते काय होणार नाही. आणि खूप सुंदर किल्ला, शिवाजी महाराजांनी ज्याचं नाव स्वतः ठेवलं असा किल्ला, संभाजी महाराजांनी तिथं बांधकाम केलेल्याचे काही उल्लेख आपल्याला आहेत. त्यानंतर महाराणी ताराबाईंनी तिथं बांधकाम केलेचे उल्लेख आहेत. राजाराम महाराजांनी पागा विशाळगडावर बांधली होती त्याचे उल्लेख आहेत. त्यानंतर पंतप्रतिनिधी जे घराणं होतं अष्टप्रधान मंडळातलं, त्यांच्याकडं तो किल्ला होता, त्यांची काही बांधकामं आहेत, त्यांचा इतिहास आहे. हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये म्हणजे समृद्ध ठिकाण आहेत इतिहासाच्या दृष्टीनं, त्यापैकी एक विशाळगड आहे. दर्ग्याची प्रथा किंवा कोंबडी कापण्याची प्रथा जी आहे ती नेमकी काय, त्याची पार्श्वभूमी काय? मलिकरेहांचा दर्गा त्या ठिकाणी कधी आला याचेही उल्लेख काय आपल्याकडं ठोस कागदपत्राचे उपलब्ध नाही आहे. पण 1700 मध्ये ज्यावेळेला औरंगजेबानं किल्ला जिंकला, त्यानंतर त्यानं जिंकल्या 6 जूनला तो किल्ला जिंकला होता, लगेचच तो विशाळगडावर गेला. त्याच्या तक्तेरवा म्हणून जो माणसानी वाहून न्यायचा आसन होतं त्याच्यावरून, आणि त्यानं विशाळगडावर असणाऱ्या त्या दर्ग्यामध्ये नमाज पडला असा उल्लेख मोगल दरबारच्या बातमीपत्रामध्ये आहे. याचा अर्थ आपण असा काढू शकतो की 1700 ज्या अर्थी जिंकल्या त्याच दिवशी औरंगजेब किल्ल्यावर गेला आणि त्या दर्ग्यामध्ये नमाज पडला, त्या अर्थी तो 1700 अगोदर तो दर्गा होता असं आपण एक सुसंगत तर्क म्हणून लावू शकतो. आता कोंबडी द्यायची प्रथा कधीपासून आली हे काय माहीत नाही, पण आत्ता भारत स्वतंत्र झाल्यानंतरच आणि त्याच्या अगोदर थोडंफार या मलिकरेहांचं प्रस्त वाढलं. लोकांची अंधश्रद्धा असते तुम्हाला माहीत आहे, अनेक अंधश्रद्धा त्या मलिकरेहांच्या दर्ग्याभोवतीनं पसरल्या गेल्या. आणि खास करून आपल्या कोल्हापूर आणि ह्या भागातले स्थानिक भक्त त्याचे कमी आहेत, पण कर्नाटक, हुबळी, धारवाड या भागातले भक्त खूप आहेत. म्हणजे कर्नाटकाच्या 4 एस्टॅर मुक्कामाला असतात दररोज, म्हणजे किती संख्येनं तिकडचे भक्त येतात बघा. खरं तर तिकडचा आणि इकडचा तसा रिलेव्हन्स लावायचा काहीच तसा संबंध नव्हता, पण एखादं ठिकाण प्रसिद्ध झालं की एखाद्या भागात प्रसिद्ध होतं तुम्हाला माहिती आहे, तसं ते झालेलं आहे. आणि मग त्याला तो कोंबड्याचा निवेद द्यायचा, कंदुरी करायची असला काय तर तो प्रकार आहे त्या दर्ग्यामध्ये. आणि त्याच्यामुळं खरं तर विशाळगड त्या कोंबड्याच्या कत्तलींमुळं, म्हणजे कत्तल होते, म्हणजे कोंबड्या कापून खाणं हा प्रकार नाही, ते अक्षरशः कत्तल होते. त्याच्यातलं जे रक्त असेल, ते पिसा असतील, बाकीचे वेस्टेज असेल, त्याची कुठलीही व्यवस्था विशाळगडच्या ग्रामपंचायतीनंसुद्धा केलेली नाही, पुरातत्वनं केलेली नाही, आणि त्या दर्गेवाल्यांनीसुद्धा केलेलं नाही. इतिहासाची साक्ष देणारा गड किल्ला आता मेजवानी ठिकाण म्हणतोय, काय केलं पाहिजे? शासनानं मुळात शासनानं जे करायचं होतं ते राज्य संरक्षित स्मारक आहे. राज्य संरक्षित स्मारकासाठी जे जे नियम लागतात ते सगळे नियम पहिल्यांदा विशाळगड किल्ल्याला लावले पाहिजेत, हा एक भाग आहे. आणि ते नियम लावल्यानंतर त्या ठिकाणी जी बेकायदेशीर बांधकामं झालेली आहेत ती सगळी बेकायदेशीर बांधकामं हटवली पाहिजेत, ती काढली पाहिजेत, आणि इथून पुढं ती बांधकामं होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे ऐतिहासिक अवशेष आहेत त्या अवशेषांचं योग्य जतन आणि संवर्धन झालं पाहिजे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जो वाडा आहे त्या वाड्याचं उत्खनन झालं पाहिजे, शक्य झालं तर तो रिबिल्ट केला गेला पाहिजे. आणि असं झाल्यानंतर मग विशाळगड एका नव्या रूपात लोकांसमोर येईल असं वाटतं मला.
तुमची पुढील भूमिका काय असणार आहे, काय इशारा? आता उद्या मीटिंग आहे जिल्हाधिकारी साहेबांची इथं असं मला समजतंय, आणि त्याच्यानंतर पुरातत्व खात्याला सुद्धा शिवदुर्ग संवर्धन आंदोलन असं आमचं आहे त्या माध्यमातून, आणि युवराज संभाजीराजे छत्रपतींच्या माध्यमातून सातत्यानं पत्रव्यवहार केला गेलेला आहे. त्यामुळं शासनानं अतिक्रमणं पहिल्यांदा काढावीत, आणि हे रेग्युलेशन जे करावं ते दारूबंदी करावी गडावर. त्या जी कोंबड्या मारायची जी प्रथा आहे ती चुकीच्या पद्धतीनं तिथं चालू आहे, ती त्याच्यात सुधारणा कराव्यात किंवा ती बंद शक्य झालं तर ती बंद करावी. अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग विषयागड आपल्याला वेगळ्या स्वरूपात दिसेल. पण अनेक दिवसापासून हा लढा सुरू आहे, शासन पुरातत्व विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे समजत ना? 100% दुर्लक्ष झालंय म्हणून तर एवढी बांधकामं झालीत ना बेकायदेशीर. ते जर त्यांचं लक्ष असतं तर बेकायदेशीर बांधकामं झाली नसती. म्हणजे ह्याच्यात काम चुकारपणा केलाय, म्हणजे ते वन खात्यानं सुद्धा केलाय, पुरातत्व खात्यानं सुद्धा केलाय. मग हा काम चुकारपणा केल्यामुळे ही जी अवस्था आली विषयागडची, एका महान ठिकाणाची दुर्दैवाची, त्यांच्यामुळे आले. आणि आता मला वाटतं की लोकांचा शिवप्रेमींचा रेटाच एवढा आहे त्या विषयावर की त्यांना ते काम करणं भाग आहे. आणि जसं अफजलखानाच्या कबरीच्या भोवतीचं अतिक्रमण काढलं तशा पद्धतीनं विषयागडावर असणारं, विषयागडाच्या पायथ्याशी असणारं अतिक्रमणसुद्धा हे काढलं जावं अशा सगळ्या शिवप्रेमींची मागणी आहे. बैठकीत सकारात्मक भूमिका शासनाची यावी अशीच इच्छा आहे, मात्र तशी नाही जर झाली किंवा अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे, शेवटचा विचार काय? बैठकीत शासन ह्याच्यावर कारवाई करेल अशी आपण अपेक्षा करायला काही हरकत नाही. जर तसं पुरातत्व खात्यानं जर केलं नाही तर पुरातत्व खात्याच्या विरोधात, कारण त्यांचं मॉन्युमेंट आहे ते, त्याच्या विरोधात जी काय कायदेशीर कारवाई असेल किंवा लोक आंदोलन असेल ते करण्याची भूमिका सगळे शिवप्रेमी मिळून घेणार आहेत. शिवभक्तांनी स्वतः कायदा हातात घेऊन स्वतः पाडणार असा इशारा दिलेला आहे. मला असं वाटतं की आपण लोकशाहीमध्ये राहतो, आत्ता लगेच तशा एकदम आक्रमक भूमिका घ्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. लोकशाहीमध्ये आपण स्वतः कायदा हातात घेण्यापेक्षा ज्यांच्याकडे ती कायदा पालन करायची जबाबदारी आहे त्यांना ते इम्प्लिमेंटेशन करायला लावणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि तसंच सगळ्या शिवभक्तांनी करावं, आपला संयम ढळून देऊन शासनाला तिथं काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच्या ह्याच्याखाली परत ते जे सगळंच त्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाखाली जे करायचं आहे ते करणार नाहीत, त्यामुळे तसा प्रश्न निर्माण होऊ देऊ नये अशी माझी सगळ्या शिवभक्तांना विनंती असणार. धन्यवाद लाईव्ह मराठीशी बोलल्याबद्दल. तर इतिहासाची साक्षी देणारा आणि छत्रपती शिवरायांचा संरक्षण किल्ला बनलेला विशाळगड या गडावरील अतिक्रमण तात्काळ काढून गड्यांचं संरक्षण करावं, संवर्धन करावं अशी मागणी शिवभक्तांनी केलेली आहे. अन्यथा कायदेशीर लढाईचं सर्व लढाई लढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. कॅमेरामन सौरभ श्रीकांत पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.